खोडवा उसाचं नियोजन आणि त्यामध्ये जैविक शेती करून किंवा सेंद्रिय शेती करून उसाचं जे काही उत्पादन आहे हे साधारणतः वीस टक्क्यापर्यंत कसं वाढवता येईल आज हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार सरकं सा, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जी लोक चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रक करा म्हणजे येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळेल तर जो माझ्या मागे प्लॉट प्लॉट दिसतोय हा खोडवा ऊस आहे तर ऊस तुटून गेलेलं आहे जेमतेम सर्वसाधारण सत्तर टनापर्यंत याचा ॲव्हरेज मिळालं आहे दोनशे पासष्ट ही व्हरायटी आहे तर खोडवा पिकाची कशा पद्धतीने आपण काळजी घ्यायची किंवा मशागत करायची आणि खत व्यवस्थापन करायचे जेणेकरून आत्ता जे सत्तर मिळालं आहे ते पुढच्या वर्षी पंच्याऐंशी टनापर्यंत जाईल पंच्याऐंशी ते नव्वद टनापर्यंत तर कशा पद्धतीनं व्यवस्थापन करायला पाहिजे किंवा अचूक जे खत व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो तर हे कसं असायला पाहिजे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जैविक खत व्यवस्थापन कसं करायचं आहे जेणेकरून आपल्या ऊसाचं जो काही उतार आहे तर तो सत्तर टनापासून पुढं निघेल तर जर समजा तुमचा साठ टन असेल तर साठ टनाऐवजी पंच्याहत्तर ते ऐंशी टनापर्यंत तो कसा न्यायचा आहे आज हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा या ऊसाला जी ऊसाची जी खांद्य आहे किंवा जे जारा आपण मुळांचा जारा म्हणतो हा तोडलेला आहे आणि खांनी करून घेतलेली आहे तर आता यानंतर याला पाण्यासोबत पोटॅशियम ह्युमेट अठ्ठ्याण्णव टक्के प्लस चौदा टक्के किटूओ द्यायचं आहे पाण्यासोबत म्हणजे जेणेकरून जी मुळं कुजलेली आहेत किंवा तुटलेली आहेत तर या मुळा मुळांना नवीन जारवा फुटेल म्हणजे पांढरीमुळं फुटेल आणि पांढरी मुळ एकदा फुटली की या ऊसाची वाढ खूप जोमाने वाढ व्हायला सुरुवात होते कारण आपण शेतकरी काही ठिकाणी नियोजनामध्ये कमी पडतो तर ते कुठं कमी पडतो हे थोडक्यात जाणून घ्या आणि कशा पद्धतीने उत्पादन वाढवायचं आहे हे जाणून घ्या तसंच आजपर्यंत मी ज्या शेतकऱ्यांना जैविक खतं दिलेत तर त्यांचं उत्पादन ज्यांचं पहिलं चाळीस पंचेचाळीस टन निघायचं त्यांचं साठ टन पासष्ट टनापर्यंत गेलेलं आहे तर शंभर टक्के ही खात्री मला आहे की तुमचं उत्पादन तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे जर केलं तर निश्चितपणे पंधरा ते वीस टन उत्पादनात तुमची वाढ असेल तर चला पुढे सुरुवात करूया तर हा जो वस्तू मला दिसतोय हा सर्वसाधारण एक महिना होऊन गेला असेल तुटून गेलेला त्यानंतर याला आपण जी नांगर जे आहे तर याने मुळांचा जारा फोडला आहे थोडक्यात जी मुळं खाली असतात ती मोकळी केलेली आहेत आणि त्यानंतर आता पाणी सोडायचं आहे तर पाण्यामधून सांगितल्याप्रमाणे ह्युमिक ॲसिड आहे त्यानंतर आता जो मेन डोस आहे तर या मेन डोसमध्ये में असणार आहे आयुर पावर ज्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि ऑर्गॅनिक प्रोटीन्स कंटेंट आहे सोबत नायट्रोबेन्झिन आहे आणि त्यासोबत परत एकदा ह्युमिक ॲसिड या दोन्हींचा ज्यावेळी प्रॉपर कॉम्बिनेशन होतं तर यामुळे जे काही ऊसांची वाढ आहे तर ही खूप झपाट्याने तयार होते आणि आपण जसं म्हणतो की मळीने खूप चांगल्या प्रकारे पिक येतं ते मळीसारखंच काहीतरी ही खात आहे पण हे मळी इतकं घातक नाही आहे तर प्रॉपरली पूर्ण नॅचरल आहे नैसर्गिक ज जैविक आहे त्यामुळे याची वाढ खूप होते आणि जर तुम्हाला आयुर्पावरचा रिझल्ट पाहायचा असेल तर वर तुम्हाला मी एक व्हिडिओ देत आहे त्या व्हिडिओमध्ये नक्की पाहा आणि आपले खूप सारे व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये आयुर्पावरने खूप सारे रिझल्ट आलेले आहेत तर नुकताच एक प्लॉट तुटून गेलेला आहे ज्या प्लॉटचं चा सर्वसाधारण चार एकरचं चा उत्पादन पहिल्या वर्षीचं होतं एकशे ऐंशी टन आणि तोच खोडव्याचा ऊस निघाला जवळजवळ दोनशे साठ टन म्हणजे जवळपास वीस टन प्रति एकर ह्या वाढलेला आहे पहिला डोस जो आपला आहे आयुर्पावर आणि ही पोटॅशियम ह्युमिटचा दिला की त्यानंतर साधारणतः एकवीस दिवसानंतर जर तुम्हाला रासायनिक घ्यायचं असेल तर तुम्ही जो रासायनिकचा कंपल्सरी जो डोस देता तर तो फक्त पन्नास टक्के घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही जिथं दहा सव्वीस सव्वीस एक सुपर फॉस्फेट एक गोणी डी ए पी एक गोणी असं जर तीनचं कॉम्बिनेशन करत असाल तर ते पंचवीस पंचवीस किलोच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही हे दिल्याच्यानंतर सर्वसाधारणतः पुढे पुन्हा जुलैमध्ये आयुरपावरचा एक डोस द्यायचा आहे आयुरपावरसोबत आयुर्गोल्ड हा एक डोस झाला की परत सर्वसाधारणतः तीस दिवसानंतर जैविकमधलं एन के द्यायचं आहे पी एस बी के एम बी आणि नायट्रोजन यामुळे जी आपली पिकांची जी काही वाढ होणार आहे आणि जमिनीतील नत्रस्फुरद आणि पालाश यांचाही अपटेक आपल्या पिकांना होतो आणि अशा वेळेस शक्यतो आपलं जे रासायनिक खत आहे तर हे देणं टाळावं कारण काय होतं की रासायनिकचा जो एन के आहे नत्रस्फुरद आणि पालाश तर हा जमिनीतून पूर्ण पिकांना मिळत नाही काही पर्सेंटेज प्रमाणात तो जमिनीत मुरतो तर थोड्या प्रमाणात पिकांना भेटतो यामुळे जास्त काही रिझल्ट मिळत नाही पण तो जर आपण जैविक वापरला तर आपल्या जमिनीत ऑलरेडी त्याचे जीवाणू तयार होतात आणि ते पिकांना पुरवत राहतात कंटिन्युअसली म्हणून या जैविकमुळे पिकांची वाढ खूप चांगली होते तर हे तुम्हाला सर्वसाधारणतः जुलै ते ऑगस्टपर्यंतचे डोस आहेत त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा तुम्हाला जर असं वाटत असेल की पिकांना थोडीशी गरम तयार व्हायला पाहिजे तर अशा वेळेस कोंबडी खत वापरा जे की खूप कमी खर्च येतो अशा वेळेस तुम्ही खूप सारे इतर खतं रासायनिक खतं किंवा सल्फर याचा जास्त वापर करू नका त्यानंतर पुन्हा एकदा जानेवारीमध्ये आयुर्पावरचा आणि आयुर्गोळचा परत एक डोस करायचा आहे हा असेल आपला तिसरा डोस आणि चौथा डोस ऊस जाण्याअगोदर साधारणतः वीस ते एकवीस दिवस द्यायचा आहे म्हणजे सर्वसाधारण फेब्रुवारीमध्ये तर हे चार डोस दिले तर आपल्या पिकाची जी वाढ आहे हंड्रेड पर्सेंट कमीत कमी पंधरा टन आपला ऊस वाढलेला असेल कारण हे की आयुर पावरमध्ये एवढे भयंकर जीवाणू आहेत आणि इतकी ताकद आहे त्या खतामध्ये की त्यामुळे सर्वसाधारणतः जे आपलं कांडा आहे ऊसाचं ऊस उस कांडीला लागल्यानंतर कमीत कमी एका महिन्याला चार ते पाच कांडा याची वाढतात आणि हे मी तुम्हाला डायरेक्टली डेमोसोडा डायरेक्टली लाईव्ह दाखवू शकतो की इतका फरक पडतो आणि हा आजपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे तर ज्या लोकांना जैविक शेती करायची त्यांनी नक्की आपल्याला फॉलो करा आपल्या चॅनलला आणि निश्चितपणे मी तुम्हाला डायरेक्टली बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की तुम्ही जर जैविक शेती करत असाल तर पंधरा ते वीस टन तुम्हाला पहिल्याच वर्षी वाढून मिळणार आणि जो शेतकरी सलग तीन वर्ष शे जैविक शेती करेल त्याने शंभर टन ऊस निघालाच पाहिजे कसल्याही परिस्थितीत फक्त त्याचं पाणी व्यवस्थित असलं पाहिजे आणि जमीन ही शार्पड नको आहे तर या दोन जर गोष्टी तुमच्या प्रॉपर असतील तर तुम्हाला एकरी शंभर टन उत्पादन घेण्यापासून कोणीही रोकू शकत नाही तसेच आपला एक प्लॉट आहे शिराळचा जो आता खोडवाहूच चालू आहे पहिल्या वर्षी बहात्तर टन मिळाला आहे आता दुसऱ्या वर्षी नक्कीच मी तुम्हाला सांगणारच आहे की तो सा कि किती टन मिळाला आहे आणि तिसऱ्या वर्षी सांगितल्याप्रमाणे जर आत्ता तो जर मागच्या वेळी बहात्तर टन निघाला आहे आत्ता जर पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी टनापर्यंत जर तो गेला तर तिसऱ्या वर्षी नक्कीच तो शंभर टनापर्यंत जाऊ शकतो तर यासाठी आपल्या ग्रीन गोल्डागिरी चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा आणि अपडेट राहा जे ऊस शेतकरी आहेत त्यांनी फॉलो करत राहा म्हणजे तुम्हाला जैविक ट्रीटमेंट किंवा जैविक डोस कशा पद्धतीने द्यायचे याची माहिती तर मिळेलच पण जो आपला एकरी टनेज आहे तो शंभर टक्के वाढवण्यात आपला चांगला आपल्या चॅनलचा हात असेल तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि अपडेट राहा आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद